गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्टार प्रवाह वरची आई कुठे काय करते मालिकेच्या पूर्ण टीमकडनं तुम्हा प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कस्तुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरीमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पाडवा म्हटला ना की एक वेगळा उत्साह असतं, घरात गोडधोड बनतं. आणि मला वाटतं आत्ता माझ्याबरोबर जी जोडी आहे ना, त्यातली जी रुपाली आहे ना, मस्त अनेक पदार्थ बनवते. त्याबद्दल तर आपण बोलणार आहोत, पण गुढीपाडवा ह्यांचा कसा साजरा होतो ते देखील बोलणार आहेत. तुमच्या दोघांचं खूप स्वागत. आणि कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. पाडवा म्हटलं की एक वेगळा उत्साह येतो, घरी आपलं गोडधड बनतं. तुमच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी काय बनतं? माझ्या घरी गोड बनतं, श्री खीर बनते. पण मी साखर खात नसल्यामुळे ते फार गोडधोड असं नाही पाहिजे. खीर बनते विदाऊट शुगर. माझ्याकडे म्हणजे सणासाठी, सण हा असं काही कारण नसतं. माझ्याकडे उपवास असलं तरी गोड हे असतं. मग मूडवर असतं डिपेंड, श्रीखंड करायचे किंवा खीर करायचे किंवा काय करायचं आहे हे मूडवर असतं. पण गोड असतंच असतं. म्हणजे श्रीखंड तर हमखास असतोच. मग काय जर समजा आता गुलाबजाम करायला वेळ नाही आहे किंवा काय करायला वेळ नाही आहे, तर मग श्रीखंड एक असतं. पण एक आम्ही करतो की बाहेर जाऊन काही आणायचं नाही, तर घरच्या घरी. आता तू जसं म्हणालीस की मी खूप पदार्थ करते, सो डेफिनेटली मी घरच्या घरीच श्रीखंड करते. आणि तेच आम्ही नैवेद्य म्हणून आणि करतो. नक्कीच. गुढी आहे आपल्यासमोर, प्रत्येकजण गुढी उभारत असतं. तुम्ही कशा प्रकारे गुढी उभारता? जसे सगळेच उभारतात तशीच आपल्याकडे घरी पण उभारली जाते. म्हणजे ते तो प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे असं आपण म्हणतो. पण दिसताना ना ती एकच दिसते. वेगळी पद्धत आपण फक्त असं वाटे नाही त्यांची वेगळी आहे आपली वेगळी असं काही नाही, पण ते एकच दिसते तशी. आणि मला असं वाटतं ही सण म्हणूनच खूप छान आहेत, कारण पद्धती वेगळ्या जरी असल्या तरी त्या एका पद्धतीनेच साजरे केले जातात. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. सो अशाच पद्धतीची गुढी उभारली जाते. जसं हे आपल्याला दिसतं आहे तसंच सेम उभारली जाते. आमच्याकडे याच पद्धतीने नवीन साडी आणली जाते, त्याला ते बताशे लावले जातात, नंतर ते लिंब साखर गाठी. मला माहित नाही सरांकडे कडुलिंबाचं पान आणि गुळ खायला देतात की नाही, पण यावर्षी मी देणार त्यांना सेट आहे, कारण मी शूट करत असणार ना. वा वा. आणि आम्ही लकी आहोत की आम्हाला शूटिंग जे इथे पण गुढी आम्ही उभारतो, अप्पा असतात, त्यांच्या नाही असते. आता संजना अरुण, गेल्या वर्षी गुढी पाडव्याचा सिक्वेन्सच्या वेळेला मी अरुणमतीला म्हणते की यावर्षी करून घे, पुढच्या वर्षी. आणि ते झालेलं आहे. आणि ती तो खूप छान सिक्वेन्स होता की गुढी पाडव्याच्या दिवशी संजनाशी येते आणि सगळे शॉक्ड होतात. तर अशाच पद्धतीने छान गुढी उभारली जाते. नवीन वर्षाची सुरुवात पूजा वगैरे करून लग्नानंतरचे पहिले सण सगळे संजनाला साजरे करायचे, तिचं म्हणणं आहे आयुष्य. संजना तर सगळे सण साजरे करायला, लग्नानंतरचे पहिले सण हो ते सगळे जे आपण करतो तसे सगळे तिला करायचे. आणि संजनाला नट्टापट्टा करायला किती आवडतो? रुपालीलाही खूप आवडतं. संजनाचं नाही, रुपालीला सुद्धा खूप आवडतो नट्टापट्टा करायला. म्हणजे तू मला कधीच अशी मी तुला दिसणार नाही, कारण मला जनरली आवडतं, छान राहायला आवडतं. पण जास्त वेस्टर्न लुक का आपलं पारंपरिक? डिपेंड्स. परत असं नाही आहे की कुठल्या कार्यक्रमाला समजा तू म्हणशील ह्या या कार्यक्रमाचं ही थीम आहे, मी तिथे साडी नेसून जाईन. माझं इट इज डिफरंट. मला असं काही असं याच बॉक्समध्ये मी फक्त वेस्टर्नच घालेन किंवा पारंपरिकच घालेन असं नाही आहे. इट डिपेंड्स. त्या दिवशी अवॉर्डला तू भेटली, सो तू नऊवारी पाहिली आहेस माझी, त्यामुळे इट डिपेंड्स ऑन ऑल माय मूड. मिलिंद सर, पदार्थ म्हटले की अनेक असतात, त्यातला तर तुमचा कोणता आवडीचा पदार्थ? थोडापासून तर लांब आहात, पण त्यातला तर कोणता आवडीचा पदार्थ? मला ना पालेभाज्या खूप आवडतात. मला सॅलड्स खूप आवडतात.
मला फळं खूप आवडतात आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेजचे जितके प्रकार आहेत ते सगळे आवडतात. नक्कीच. आता आपण एक खेळ खाणार आहोत, काही गोड पदार्थांची मी नावं सांगणार आहे, बघा मिलिन सरांना पण किती येतात. सुरुवात करूया श्रीखंड. काय चक्का लागतो त्याच्यामध्ये? हवा नाही लागत, चक्का लागतो, पिठी साखर लागते, त्याच्यानंतर वेलदोडा लागतो, थोडंसं आपण जायफळाचं हे घालायचं असतं आणि तुम्हाला केशर घालायचं, केशर घाला किंवा पिस्ता घाला, जे काही तुम्हाला, दॅट इज अप टू यू. शेवयाची खीर नाही, शेवयाची खीर, शेव लागतात, दूध लागतं, साखर लागते, ड्रायफ्रुट्स लागतात, तूप लागतं, दॅट्स इट. प्रसादाचा शिरा. आय लव्ह प्रसादाचा शिरा. सगळं एकतर मापात घ्यावं लागतं, जर एक वाटी रवा असेल तर एक वाटी तूप, केळं, त्यानंतर दूध, ह्या सगळ्या गोष्टी, तूप म्हणजे साजूक तूप. हा, तुम्ही म्हणाल की मला नाही चालत म्हणजे तसं, ते लागतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नका घालू. त्यात सगळं योग्य आणि सगळं आत्ताच अगदी सोपं आहे, पुरणपोळी आणि मिलिंद सरच सांगणार. पुरणपोळी म्हणजे पुरण यंत्र. हा, यंत्र त्यात पुरण केलं जात. पण यंत्रामध्ये काय टाकलं जात? ती डाळ असते. पुरणपोळी घ्यायची, त्यात दूध टाकायचं, गवळी असल्यामुळे ते दूध राहावं शकत, त्यात छान साजूक तूप टाकायचं आणि तशी पुरणपोळी तयार होते. मोतीचूर लाडू. मोती मी केले होते घरी ट्राय एकदा, मोतीचूरचे लाडू बोलले तरी थांबले. मोतीचूरचे लाडू केले होते. लाडू बुंदी असते ना, बुंदी असे सांग. अरे काय काय सांग ना. बेसन, ते तुम्ही छान, आता काय मी रेसिपी सांगू? बरं. बेसन, बेसन ते छान त्याचं बॅटर करून घ्यायचं, ते जसे एक हे असते, काय म्हणतात, झारा असतो, ज्याच्यातनं ते मोत्यासारखे ते पडतात, बारीक असतो, मोठा असतो, पण ते बारीक मोठे मोठी मोती चूर वेगळे असतात आणि खूप असे छान तुम्हाला दाणेदार अशी छोटीशी बारीकवाली हवी असेल तर ती, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये साखरेचा पाक करायचा आणि ते त्याच्यामध्ये घालायचं, थोडंसं शिजवायचं आणि बांधायचं लाडू. तुम्हाला पिस्ते घालायचे घाला, मला जास्त करून वेलची खूप आवडते, मला ती दातात आलेली आवडते. प्रत्येक पदार्थात वेलची एक, हो, म्हणजे मला आवडते पर्सनली, मला बेसनाच्या लाडवात सुद्धा वेलची आवडते. सो ते तसं मला रंग वगैरे आवडत नाही मोतीचूरच्या लाडूत, तर मी जसा आहे तसाच आवडतो करायला. मग अगदीच मला वाटलं तर मग मी केशर घालू शकते, पण फूड कलर मला नाही आवडत. आणि सगळ्यात शेवटचा मोदक. हा, मोदक. आता मोदक रुपाली सांग. सगळं रुपाली सांगणार. अरे अरे, ती सुग्रण आहे, तिला इतकं करेक्ट माहिती. बरं, मी सांग, मला पण माहिती आहे, पण माझं त्याचं प्रमाण कमी जास्त होतं, उगाच लोकांनी ऐकलं तर ते चुकेल, म्हणजे त्यामुळे तिने सांगितलेलं करेक्ट. बरं, तिचा एक चॅनल पण आहे ज्याच्यात ती फूड आणि हे सगळं शिकवते, त्यामुळे करेक्ट सांगेल ना ती. हां, मोदक. मागच्या इव्हेंटमध्ये पण तीच जिंकली होती, मोदक करायचं तिने, माझेही तिनेच केले आणि तिचे तिने केलेच. तुझ्यावरच चल, चल, तू जिंकणार आहे याच्या. अरे मग तळलेले मोदक सांगा, उकडीचे नाही जमत तर. तळलेले मोदक काय होता की, बरं जाऊ दे ना तू, मला काय माहिती. तांदळाचं पीठ लागतं ऑफकोर्स, ते पण मेजरमेंट असतं. एक एक जर ग्लास आपण तांदळाचं पीठ घेतलं तर एक ग्लास आपण पाणी घेतो, उकड काढतो, आणि ते उकड काढत असताना त्यात थोडंसं तूप त्या पाण्यात आणि मीठ घालायचं असतं. ही इतकं छान प्रेमाने हो म्हणते ना, हिला माहिती आहे कसे मोदक करायचे, हो की नाही? आणि ही बरोबर बोलते हेही तिला माहिती आहे, त्यामुळे ती कन्फर्मेशन देते मला, करेक्ट आहे तुझं, करेक्ट चाललं. त्यानंतर खोबरं, गूळ, तूप, वेलची परत, कारण वेलची मला विशेष आवडते, तुला कळलं आहे ते. आणि बरेच जणं त्यात ड्रायफ्रुट्स घालतात, बरेच जणं त्यात खसखस घालतात, पण आई तसं काही करत नाही, त्यामुळे आई जसं बनवत आले तसंच मलाही सवय लागली तशी करायची, आणि मग छान मोदक करायचे. आणि मी साच्यात करत नाही, मला ते पीठ लागतं, त्यामुळे मला साच्यातले मोदक आवडतात. प्रॉपर पारी करून, प्रॉपर हाताने ती कळी करून, मग ते कधी 21 करायच्या किंवा कधी 11 करायच्या किंवा 108 करायच्या मोदकावर. केले आहे, हो हो. आमच्या सेटवर जो गणपती आम्ही बसवतो
त्याला हिच्याकडनं हिच्या घरनं मोदक देतात. नाही आणि आम्ही मला असं वाटतं की मी आणि आई आम्ही दोघीही स्वयंपाकात खूप आम्हाला दोघींनाही खूप इंटरेस्ट आणि आवड असल्यामुळे ना आम्ही ऑर्डर्स घ्यायचो मोदकाच्या पहिल्या म्हणजे काही काही वर्ष ना आम्ही दिवाळीचा फराळ किंवा मोदकाच्या ऑर्डर्स घ्यायचो. सो मोदकाच्या ऑर्डर्स असं असायच्या की 108, 21, 11 सो आम्ही सकाळपासून दोघी सुरू करायचो आणि ती आता सवय झाली आहे ती मोदक करायची. म्हणजे मोदकावर अजून एक असे छोटूसं मोदक असतो सो तो डबल डेकर मोदक डबल डेकर मोदक वगैरे. आणि आता माझ्या घरी बाप्पा बसतो 5 दिवसांचा असतो सो आत्ता ऑर्डर घेता येत नाही पण आम्ही दोघी ऑर्डर्ससाठी आणि यातला तुझा आवडीचा पदार्थ कोणता यातला ह्यापैकी ह्यापैकी शेवयाची खीर पुरणपोळी मोदक श्रीखंड सगळंच नाही पण मला खूप जास्त आवडतो ते दुधीचा हलवा आणि बासुंदी खूप जास्त आणि गुलाबजाम जे आहे तिथे पण आज रुपालीने खाल्ले नाही आणि जाता आता गुढीपाडव्यातील काय सांग आता हे तरी तुम्ही सांगा म्हणजे आता मी सगळंच सांगितलंय. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्टार प्रवाह वरची आई कुठे काय करते मालिकेच्या पूर्ण टीमकडनं तुम्हा प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.